आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माननीय चंदगीराम क्रीडा पुरस्कार हिंदरत्न राष्ट्रीय किताब जाहीर. राज्य क्रीडा अधिवेशनात 26 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार प्रदान. क्रीडा विकास परिषदेतर्फे देण्यात येणारे मास्टर चंदगीराम क्रीडा पुरस्कार आणि हिंदरत्न राष्ट्रीय किताब जाहीर झाला असून येत्या 26 फेब्रुवारी रोजी जयसिंगपूर येथे आयोजित राज्य क्रीडा अधिवेशनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती परिषदेचे महासमावेशक पैलवान रामचंद्र नलावडे आणि अध्यक्ष विठ्ठल काळेल यांनी दिली. क्रीडा विकास परिषदेच्या वतीने येत्या 26 फेब्रुवारी रोजी राज्य क्रीडा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. जयसिंगपूर येथील कोरेमंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता अधिवेशनास प्रारंभ होईल. अधिवेशनात खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आणि नगराध्यक्षा सौ नेतामाने यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यस्थळास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी असे नाव देण्यात आले आहे. 100 वादकांचा समावेश असलेल्या सिद्धेश्वर ढोलताशा पथकाची प्रात्यक्षिके आणि महाराष्ट्र कमांडो फाउंडेशनच्या 100 जवानांची मान्यवरांना शिस्तबद्ध सलामी ही या अधिवेशनाची खास वैशिष्ट्ये आहेत. याबाबतची अधिक माहिती देताना अधिवेशनास जास्तीत जास्त क्रीडाप्रेमी खेळाडू तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर सुभाष भंडारे यांनी केले आहे. राज्य क्रीडा अधिवेशन, भारतीय राज्य क्रीडा अधिवेशन आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बहुमान मिळालेला आहे आणि हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये घ्यायचा असा ठरल्यानंतर तो आम्ही जयशिंगपूरमध्ये आणलेला आहे. जयशिंगपूरमध्ये या कार्यक्रमाचं रूपरेषा म्हणजे इथले जे प्रथम नागरिक विधान ह्याचे लोकसभेचे खासदार राजू शेट्टी साहेबांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे जयशिंगपूरच्या पहिल्या नगराध्यक्षा नीता माने मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी हा कार्यक्रम संपन्न होताना आम्ही सगळ्यांना इथल्या तळागाळातल्या लोकांनासुद्धा हा पुरस्काराचं आम्ही हे केलेलं आहे, वितरण केलं आहे आणि यातील महाराष्ट्रातले बरेचसे असे क्रीडा कर्मी येणार आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वजण अथक प्रयत्न करत आहेत आणि हा कार्यक्रम कोरे मंगल कार्यालय जयशिंगपूर इथे संपन्न होत असून या कार्यक्रमाला तुम्ही सगळेजण उपस्थित राहणं हे आम्ही गरजेचं समजतो. आणि या कार्यक्रमामध्ये मास्टर चंदगीराम क्रीडा पुरस्कार असं जाहीर करण्यात येत आहे, त्यात हिंदरत्न पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार असं खेळाडूंना पुरस्कार देण्यात येत आहेत. समाजगौरव वगैरे पुरस्कार देण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये भारतातले अबुधाबीतले असे बरेचसे भारतभरातले सगळे खेळाडू येणार आहेत. त्यामध्ये डॉक्टर रामचंद्र जाधव, सतीश तासगावे, संजय नानिवडेकर, डॉक्टर गणेश कोटते, जयशील गुप्ते, संजय इंगोले, डॉक्टर सुभाष भंडारे, नवनाथ लाड, ॲडव्होकेट शोभा पाटील, सुशांत घोरपडे, प्राध्यापक अमोल साठे अबुधाबीचे आहेत, राजू शिरवडकर, अजीसाहेब मोजावर, संदीप सुतार, आशिष कुमार, यमगर साहेब, विशाल कांबळे, तानाजी हांगे, संताजी थोरात, कृष्णा भडेकर, दत्ता पाटील, तमीर अरवारे, संतोष घुले, सिद्धार्थ कांबळे असं स्वरूप आहे. आणि या कार्यक्रमासाठी चंदगीराम पुरस्कार पण देण्यात येणार आहे आणि हिंदरत्न पण पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि याचे जे स्नेहांकित आहेत आपले डॉक्टर डी आर जाधव साहेबांना सभापती आणि पैलवान रामचंद्र नलावडे हे महासमाजेशक आहेत. आणि हा कार्यक्रम कोरेमंगल कार्यालय जयशिंगपूर इथे 26 फेब्रुवारी 2018 सकाळी 10 वाजता क्रीडा विकास परिषद भारत या नावानं होणार आहे.